नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वतःची काळजी घेताय ना? बालमित्रांनो, कोविड-19 या सद्यस्थितीत आपली शाळा बंद असली तरी आपला अभ्यास चालू राहायला पाहिजे आणि याच उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून आपण भेटणार आहोत। मी नीलिमा कदम, तुमची व्हर्च्युअल शिक्षिका। बालमित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञान या विषयाचा अभ्यास करणार आहोत। आजचा घटक कोणता आहे, चला तर पाहूया। इयत्ता 8वी सामान्य विज्ञान, सजीव सृष्टी व सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स। या पृथ्वीवर एकूण सजीवांमध्ये सूक्ष्म जीवांची संख्या सर्वात अधिक आहे। अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन द अर्थ, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन नंबर। मग या सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण कशा प्रकारे केले जाते आणि हे सूक्ष्म जीव कोणकोणत्या प्रकारचे आहेत ते आपण आज बघणार आहोत। सूक्ष्म जीव तुम्हाला दिसत आहेत? या सूक्ष्म जीवांमुळे अनेक प्रकारचे रोग होतात। उदाहरणार्थ टीबी, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या बॅक्टेरियामुळे होणारा रोग, साल्मोनेला टायफी हा याच्यामुळे होणारा टायफॉइड हा रोग, तर विब्रियो कॉलरा यामुळे होणारा कॉलरा। आणि आपण सर्वजण आज घरात बसून अभ्यास करत आहोत, कारण संपूर्ण जगामध्ये ज्या विषाणूने किंवा ज्या सूक्ष्म जीवाने हाकार माजवलेला आहे तो हा कोरोना व्हायरस आणि त्यामुळे होणारा कोविड-19 हा आजार। तर अशा प्रकारचे हे जे सूक्ष्म जीव आहेत, या सूक्ष्म जीवांमुळे होणारे हे विविध प्रकारचे रोग आहेत। पृथ्वीवर सर्वप्रथम तयार झालेल्या पेशी या जीवाणू होत्या। आता हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रामुख्याने चार भागामध्ये विभागले जातात। बॅक्टेरिया, जीवाणू, फंगाय म्हणजेच कवके, प्रोटोजुआ म्हणजेच आदिजीव आणि अलगे म्हणजेच शैवाले। सर्वप्रथम आपण बॅक्टेरिया, जीवाणू यांचा विचार करणार आहोत। जीवाणूंचा आकार 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर इतका असतो। त्यांच्या आकारामध्ये सुद्धा आपल्याला विविधता आढळून येते। दे आर ऑफ डिफरंट शेप्स, फॉर एक्झाम्पल स्फेरिकल शेप बॅक्टेरिया दे आर कॉल्ड कोकाय, रॉड शेप बॅक्टेरिया दे आर कॉल्ड बॅसिली, स्पिरोकेट्स स्पिरिलम अँड कॉमा शेप दे आर कॉल्ड विब्रियो। तर गोल, दंडगोलाकार, सर्पिलाकार, स्वल्प विरामाकार अशा वेगवेगळ्या आकाराचे आपल्याला जीवाणू आढळतात। जीवाणू हे एक पेशीय आदिकेंद्रकी सजीव आहे। एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते, तर काही वेळेला अनेक सजीव किंवा अनेक जीवाणू एकत्र येऊन कॉलनीज तयार करतात। यांच्या पेशीमध्ये केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात, म्हणजेच हे आदिकेंद्रकी सजीव आहेत। युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक विथ सेल वॉल, दे डोंट हॅव न्यूक्लियस अँड अदर सेल मेम्ब्रेन्स। त्यांच्या पोषण पद्धती निरनिराळ्या आहेत, मोड्स ऑफ न्यूट्रिशन इज डिफरंट। रिप्रोडक्शन बाय सिंपल बायनरी फिजन, प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने, म्हणजेच एका पेशीचे दोन, दोनाचे चार, चाराचे आठ अशा प्रकारे यांचं प्रजनन होतं। आणि ज्या वेळेला अनुकूल परिस्थिती मिळते त्यावेळेला हे जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात आणि 20 मिनिटात त्यांची संख्या दुप्पटही होऊ शकते। इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो विगरसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स। सम टाइप्स ऑफ बॅक्टेरिया आर युजफुल व्हाईल सम आर हार्मफुल। मानवाच्या दृष्टीने जीवाणूंच्या कोलाय, लॅक्टोबॅसिलस, ऍसिडोफिलस, रायझोबियम या प्रजाती उपयुक्त आहेत। मानवाच्या आतड्यात असलेले काही जीवाणू ई कोलाय, दे आर हेल्पफुल इन डायजेशन। स्ट्रेप्टोमायसिस इज यूज फॉर मेकिंग अँटीबायोटिक्स। इन कर्ड वी फाइंड लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया,
दह्यामध्ये आढळणारे लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया हे सुद्धा उपयुक्त जीवाणू आहे. तर मातीमध्ये असलेले रायझोबियम हे बॅक्टेरिया नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेट्स मध्ये करतात आणि उपद्रवी जीवाणू हार्मफुल बॅक्टेरिया फॉर एक्झाम्पल क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम सेगेला विब्रियो कॅलरी स्टॅफिलोकोकस हे बॅक्टेरिया हे उपद्रवी आहेत. दे आर हार्मफुल फॉर ह्युमन बीइंग. आदिजीव प्रोटोझोआ साईज अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर. प्रोटोझोआ संघातील बहुसंख्य प्राणी हे आपल्याला गोड्या पाण्यात किंवा खाऱ्या पाण्यात आढळतात. प्रोटोझोन्स आर फाउंड इन सॉइल फ्रेश वॉटर अँड सी वॉटर. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विथ युकायरोटिक सेल. दे हॅव न्यूक्लियस अँड अदर सेल मेम्ब्रेन दॅट इज युकायरोटिक सेल. वी कॅन फाइंड द ग्रेट व्हेरिएशन इन द सेल स्ट्रक्चर organs of locomotion and modes of nutrition in these protozoan. For example, amoeba locomotion is done with pseudopodia. In paramecium there are cilia. In euglena there are flagella. halsalichye avayav hyanche vegvegle astat. amoeba madhe chadmapad ha avayav asto. paramecium madhe cilia ha avayav asto. tar euglena madhe flagella केशिका हा अवयव असतो. युग्लिना हा एक स्वयंपोषी आदिजीव आहे आणि याच्यामध्ये हरित द्रव्य असतं. त्याच्या सहाय्याने तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतो. आदिजीवांमधील प्रजनन जे आहे हे द्विखंडन पद्धतीने होते. ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन. फर्स्ट ऑफ ऑल न्यूक्लियस गेट्स डिवाइड, देन the cytoplasm also gets divided, and after all two different cells can be formed. काही प्रोटोझोआन्स मुळे रोग होऊ शकतात. उदाहरणार्थ एंटामोबिया हिस्टोलिका मुळे अमिओबिक डिसेंट्री. एंटामोबिया हिस्टोलिका कॉजेस अमिबोयासिस. तर प्लाझ्मोडियम वायवाक्स कॉजेस मलेरिया. जियर्डिया जियर्डियासिस कॉजेस डायरिया. शैवाले अल्गी. दृश्य केंद्रकी एकपेशीय व स्वयंपोषी सजीव युकायरोटिक युनिसेल्युलर अँड ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. दे ग्रो इन वॉटर. फॉर एक्झाम्पल स्पायरोगायरा उल्फिया द स्मॉलेस्ट फ्लॉवर इन द वर्ल्ड. This is Ulfia, the smallest flower in the world. Their reproduction is done by fragmentation. शैवालांमध्ये पेशी विभाजन खंडन बीजाणू व युग्मक याद्वारे प्रजनन होते. क्लोरेला ही एक पेशीय वनस्पती आहे. शैवाल आहे जी ताज्या पाण्यात वाढते आणि औषध तयार करण्यासाठी तिचा वापर केला जातो आणि त्याच्यावर प्रक्रिया करून गोळ्या आणि द्रव अर्क बनविले जाते. विषाणू व्हायरस यांचा आकार सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर असतो. बालमित्रांनो, आपण आज जे घरात आहोत आणि विज्ञानाच्या सहाय्याने आपण एवढी मोठी प्रगती करूनही या छोट्याशा विषाणूचा आज आपल्याला लढा द्यावा लागत आहे. मग हे विषाणू म्हणजे नेमकं काय? तर विषाणू हे सामान्यत सजीव मानले जात नाही, तसेच ते निर्जीवही मानले जात नाही. तर ते सजीव आणि निर्जीवांच्या सीमारेषेत आहे असं म्हटलं जातं. व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर दे आर सेड टू बी द ऑर्गॅनिझम्स ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट अँड कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. विषाणू पाहण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचाच उपयोग करावा लागतो, कारण जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने ते लहान असतात आणि त्यामुळे ते आपल्याला साध्या सूक्ष्मदर्शकाने पाहता येत नाही.
You can see on the background that is a coronavirus. आता हा व्हायरस विषाणू म्हणजे नेमकं काय? तर विषाणू म्हणजेच डीएनए डिऑक्सीरायबोन्यूक्लिक आम्ल किंवा रायबोन्यूक्लिक आम्लापासून बनलेला एक लांबलचक रेणू असतो आणि त्याला हे प्रथिनांचं आवरण असतं. तुम्हाला या ठिकाणी दिसतंय हे प्रथिनांचं आवरण त्याला त्या ठिकाणी आहे, प्रोटीन एनव्हलप. यामध्ये आतमध्ये हा दिसतोय आपल्याला हा आरएनए आहे. हा बघा, हा डीएनए आणि हा आरएनए हे प्रोटीनचं कवच आहे, त्याला प्रोटीन कोट इज देअर. आणि या प्रथिनांच्या कवचाला कॅप्सिड असं म्हटलं जातं. वनस्पती आणि प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात. बघा, ते सजीवही नाहीयेत निर्जीवही नाहीयेत, मात्र ते जिवंत पेशीतच राहू शकतात आणि पेशींच्या मदतीने ते स्वतःची प्रथिने बनवतात आणि स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. आणि त्यानंतर स्वतःच्या प्रतिकृती निर्माण केल्यानंतर मूळ जी पेशी आहे त्या पेशीला ते नष्ट करून या प्रतिकृती ज्या तयार झालेल्या आहेत त्या स्वतंत्र होतात आणि नवीन तयार झालेले विषाणू पुन्हा नवीन पेशींना संसर्ग करतात. सो व्हायरसेस सर्वाइव ओनली इन लिव्हिंग प्लांट ऑर ॲनिमल सेल्स अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स विथ द हेल्प ऑफ देअर होस्ट सेल अँड क्रिएट देअर न्यूमरस रेप्लिका. आणि नंतर देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड बिकम फ्री. दस द फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल्स. इन धिस वे त्यांचा जो प्रसार आहे तो होत असतो. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय व्हायरसेस अटॅचेस टू सेल. हा व्हायरस एका सेलला असा अशा प्रकारे अटॅच होतो आणि त्यानंतर ही सेल आहे इन्फेक्टेड होस्ट सेल. व्हायरस त्याच्यामधलं जे प्रथिन आहे आरएनए तसं डीएनए चा धागा आहे तो आत टाकतो आणि त्यानंतर सेल प्रोड्युसेस व्हायरस. त्या सेलला सुद्धा संभ्रम निर्माण होतो, कळतच नाही आणि त्यामुळे ती सुद्धा तशाच प्रकारे नवीन नवीन सेल्स तयार करू लागतील. अशा प्रकारे पुन्हा नवीन पेशी तयार होत जातात आणि त्या संसर्ग तयार करतात. आता हे व्हायरस जे आहेत हे वनस्पती आणि प्राण्यांना विविध रोग पोहोचवू शकतात. वनस्पतींमध्ये होणारे रोग उदाहरणार्थ टोबॅको मोझॅक व्हायरस, टोमॅटो व्हिल्ट व्हायरस, पोटॅटो व्हायरस एक्सेट्रा. आणि मानवांमध्ये होणारे रोग म्हणजेच एड्स, कांजण्या, गोवर, देवी, पोलिओ, रुबेला आणि सध्या असलेला कोरोना. कोरोना विषाणू, कोरोना व्हायरस, या विषाणूचा प्रसार मानवामध्ये श्वसन संसर्गाने होतो. इट इज अन इन्फेक्शियस डिसीज caused by newly discovered coronavirus and causes respiratory infection. याचे लक्षणं कोणती आहेत, परिणाम आपल्या रेस्पिरेटरी ऑर्गॅनवर कोणकोणते परिणाम होतात याबाबत तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून बरीच माहिती घेतलेली आहे. कोरोना सोबत जगायला शिकूया असं जागतिक आरोग्य संघटनेचंही म्हणणं आहे. असं का? कारण या आजारावर निश्चित असे औषध सध्या उपलब्ध नाही, कोणत्याही प्रकारची लसही उपलब्ध नाही, यावर संशोधन अजूनही चालू आहे. मग या आजारापासून संरक्षण होण्यासाठी आपण काळजी घेणे आवश्यक आहे. मग ही काळजी म्हणजेच या कोरोना व्हायरस पासून COVID-19 पासून बचावाची चतुसूत्री आपण अंगीकारणं प्रत्येक नागरिकानं आवश्यक आहे. ही चतुसूत्री कोणती बरं? तर हात वारंवार स्वच्छ धुणे, हात रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करणे, बाहेर पडताना मास्क वापरणे, कमीत कमी 3 फुटाचे अंतर ठेवणे, कोणाही समोर न थुंकणे, न खोकणे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक नागरिकाची ही चतुसूत्री होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबरीने आपला तोंड, नाक, चेहरा, डोळे यांना स्पर्श करू नका आणि प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आंबट चवीच्या फळांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करा. कोरोनाबाबत सामूहिक प्रतिकार शक्ती तयार होईपर्यंत, लस येईपर्यंत तो आपल्या सोबत रेंगाळतच राहणार आहे हे आपण आपल्या मनाशी ठाम ठरवलं पाहिजे. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर बेशिस्तपणा दूर सारो,
स्वयंशिस्त अंगीकारू, स्वतःची काळजी स्वतः घेऊ, प्रत्येक जण सुरक्षित राहू आणि या करोनाला आपण आपल्यापासून लांब ठेवू। आता पाहिलेल्या व्हिडिओच्या आधाराने तुम्ही हे शब्दकोड पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे। दिस इज अ वर्ड पझल, विथ द हेल्प ऑफ दिस व्हिडिओ ट्राय टू सॉल्व दिस वर्ड पझल। आडवे शब्द अक्रॉस वर्ड्स प्लांट व्हायरस मोझॅक, ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन दे आर फाउंड इन प्रोटोजोआ एंड ऑटोट्रॉपिक प्रोटोजोआ इज युग्लिना। डाउन वर्ड्स रिप्रोड्यूस बाय बडिंग इज ईस्ट, करंट ह्यूमन व्हायरस ऑल ऑफ यू नो कोरोना, प्रोकायरोटिक विथ सेल वॉल बैक्टीरिया, एक्वेटिक ऑटोट्रॉपिक ऑर्गेनिज्म अल्गी and saprophytic which absorb food from decaying matter is fungi। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा पाठ समजला ना? या पाठाचं पुन्हा एकदा तुम्ही वाचन करा आणि असेच सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा अशाच सुंदर सुंदर माहितीसह आपण भेटणार आहोत पुढच्या भागात। स्टे होम, स्टे सेफ,